श्रीकृष्ण म्हणतात, जे रागामध्ये सोडून जातात, जे रागामध्ये सोडून जातात ते परत येतात, पण हसून सोडून जाणारे कधीही परत येत नाहीत। जेव्हा तुमची वेळ खराब असते, लोक तुमच्या व्यक्तिमत्वावर सुद्धा शंका घेतात। जे लोक कोणत्याही खऱ्या व्यक्तीचं मन तोडून दुसऱ्याकडे आनंद शोधण्यासाठी जातात, ते नेहमी धोका खातात। वेळ असा तराजू आहे, जो वाईट वेळेमध्ये आपल्याच लोकांचे वजन सांगतो। साथ देणारा माणूस कधीही परिस्थिती पाहत नाही, आणि परिस्थिती पाहणारा माणूस कधीही साथ देत नाही। चुकीच्या माणसाची सवय लागली तर आयुष्य बर्बाद होतं। कधीकधी चुकीच्या माणसामुळे आपल्याला पूर्ण जगाचा राग यायला लागतो। जर सिंहाबरोबर राहिलात तर तो तुम्हाला आयुष्यामध्ये संघर्ष करायला शिकवेल, आणि गाढवाबरोबर राहिलात तर तो तुम्हाला परिस्थितीसमोर वाकायला शिकवेल। जे बदलले त्यांना तुमच्या आयुष्यातून काढून टाका। वाईट वेळेमधून जात असाल तर घाबरू नका, फक्त हा विश्वास ठेवा की तुम्ही निखरत आहात। स्वतःबरोबर चर्चा करताना तर सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील, आणि दुसऱ्यांबरोबर चर्चा करतात तर आणखीन प्रश्न उभे राहतील। चांगल्या माणसाची सगळ्यात पहिली आणि शेवटची ओळख, तो अशा लोकांचीही इज्जत करतो ज्यांच्याकडून त्याला कोणत्याही फायद्याची अपेक्षा नसते। दुःख हे नाही की नशिबाने धोका दिला। माझा विश्वास तुमच्यावर होता ना की नशिबावर। जर कोणालाही गमावण्याची भीती रोज वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की एक दिवस तुम्ही त्या व्यक्तीला गमावूनच बसताल। समोर गोडगोड बोलतो आणि पाठीमागे काम बिघडवतो, अशा लोकांपासून नेहमी दूर राहिलं पाहिजे। त्रास एकटेपणाचा नाही तर मनामध्ये असलेल्या गोंधळाचा आहे। जर आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर तुम्ही तुमची सेल्फ रिस्पेक्ट तुमच्या फिलिंग्सपेक्षा जास्त मजबूत बनवून ठेवा। उलट उत्तर देणं नक्कीच वाईट गोष्ट आहे, पण जर ऐकत राहिले तर लोक बोलण्याची हद्द विसरून जातात। कोणीही तुमच्यावर एवढं प्रेम करत नाही जेवढा तुम्ही विचार करता। जेव्हा कोणत्याही व्यक्तीला त्याच्या आपल्या लोकांकडून धोका मिळतो, तेव्हा तो कोणत्याही व्यक्तीवर भरोसा करण्यापूर्वी हजार वेळा विचार करतो। नात्यांना फक्त वेळेची नाही तर समजूतदारपणाची सुद्धा गरज असते। जो माणूस तुमचा वापर करून घेण्यासाठी तुमच्यावर प्रेम करतो, त्याची सगळ्यात मोठी ओळख ही असते की त्याला तुमच्या नाराज असल्याने काहीही फरक पडत नाही। जिथे तुमच्या नसण्याने काहीही फरक पडत नाही तिथे तुमचं नसणंच चांगलं आहे। तुम्ही ऐकलं असेल की फर्स्ट इम्प्रेशनच लास्ट इम्प्रेशन असतं, पण फर्स्ट इम्प्रेशनला कोणत्याही व्यक्तीबरोबर वेळ घालवून बदलता येऊ शकतं। तुम्ही कितीही चांगले असले, तुम्ही कितीही चांगलं केलं, तरीही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जो चुकीचं समजत आहे तो मरेपर्यंत
तुम्हाला चुकीचंच ठरवणार आहे, कारण कोणाच्याही नजरेचा इलाज होऊ शकतो पण दृष्टिकोनाचा नाही। चूक झाल्यानंतर साथ सोडणारे लोक खूप मिळतात, पण चूक झाल्यानंतर समजावून सांगून साथ निभावणारे खूप कमी मिळतात। जेव्हा नशीब आणि परिस्थिती दोन्हीही खराब असते तेव्हा खूप काही ऐकावं आणि सहन करावं लागतं। जेव्हा पैसे येतात तेव्हा इज्जत सुद्धा येते, पण लक्षात ठेवा ती इज्जत पैशांची असते, तुमची नाही। अडचणी आपली कमजोरी सिद्ध करत नाही तर आपल्याला हे शिकवतात की आपल्याला आणखी खूप प्रयत्न करण्याची गरज आहे। आपलेपणासाठी कोणालाही आपलं बनवणं गरजेचं नाही, ज्याच्याकडूनही आपलेपणा मिळेल तो आपला आहे। वेळ आणि परिस्थिती कधीही बदलू शकते, त्यामुळे कधीही कोणाचा अपमान करू नका आणि कोणालाही कमजोर समजू नका। तुम्ही शक्तिशाली असू शकता पण वेळ सगळ्यात जास्त शक्तिशाली आहे। सगळं काही मिळतं जगामध्ये, पण लक्षात ठेवा आई वडील मिळत नाहीत। सुकून खाली पडले झाडावरून हे असे फूल आहे जे परत कधीही उमलत नाही। जो माणूस स्वतःसाठी जगतो एक दिवस तो मृत्यू नक्की पावतो, पण जो माणूस दुसऱ्यांसाठी जगतो तो नेहमी लक्षात राहतो। आयुष्यभर एक गोष्ट लक्षात ठेवा, मैत्री आणि प्रार्थनेमध्ये फक्त नियत स्वच्छ ठेवा। मनामध्ये असणारे सगळ्यांनाच मिळतात, पण मनाला समजून घेणारे नशीबवाल्यांनाच मिळतात। प्रेमामध्ये बऱ्याच वेळा काही लोक त्यांनाही हरतात जे म्हणतात की मी फक्त तुमचा आहे। प्रेम आणि भरोसा असे दोन पक्षी आहेत ज्यामध्ये एक उडाला तर दुसरा आपोआपच उडतो। जेव्हा कोणी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नसेल तेव्हा शांत राहणंच चांगलं आहे। मनाला आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर थोडा वेळ केलेलं बोलणं पूर्ण दिवस आनंदी ठेवण्यासाठी पुरेसं असतं। आयुष्यातील तेच नातं खरं असतं जे तुमच्या पाठीमागे सुद्धा तुम्हाला सन्मान देईल। गर्दीमधील प्रत्येक माणूस चांगला नसतो आणि चांगल्या लोकांची गर्दी कधी होत नाही। हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा।